उद्धव ठाकरे साहेबांची मुलाखत अजून प्रसिद्ध व्हायची, लगेच टीका करायला ह्यांना काय झालंय, ऐका पहा समजून घ्या ते काय म्हणतात. एक ओळी प्रसिद्ध झाली नाही, काही जाहिरातीमध्ये काही गोष्टी आल्या असतील आणि आपण म्हणतोय विरोधक टीका करायला लागले. काय विरोधकांना काही दुसरा कामधंदा नाही आहे का? विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, राज्यामध्ये पुराची परिस्थिती आहे, हा दरडी कोसळत आहेत, निधी वाटपावरून गोंधळ चालू आहे, एकेका आमदाराला 500 कोटीचा निधी राष्ट्रवादीच्या, जयंतराव पाटलांना कोणाला 165 कोटीचा निधी, त्याच्यावर चर्चा करा. मग शांतपणे बसून उद्धव ठाकरेंची मुलाखत वाचा आणि ऐका, असं त्यांना माझं आवाहन आहे. असं आहे की पक्षप्रमुखांची मुलाखत आहे, ते गौप्यस्फोट मी आधीच कसे काय करू, ज्यावरती विरोधकांनी धसका घेतलेला आहे आणि विरोधकांना आतापासूनच सुरसुरी आली या टीका करण्याची, म्हणजे काहीतरी असावं त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या सांगण्यात. टार्गेट भाजप असणार की शिंदे गट असणार? मुलाखत उद्या प्रसिद्ध होईल. 26 आणि 27 तारखेला दोन भागात त्यांची मुलाखत प्रसिद्ध होईल आणि त्याची आज कालपासून जाहिराती सुरू आहेत. पण मला वाटतं देशामध्ये ते पहिले असे नेते आहेत बाळासाहेब ठाकरेंनंतर की ज्यांच्या मुलाखतीची चर्चा मुलाखत येण्याआधीच सुरू होती. हे तुम्ही समजून घ्या, म्हणजे आम्ही उद्धव ठाकरेंना संपवलं, शिवसेनेला संपवली, हे जे सांगतात त्याच्याच पोटात सगळ्यात जास्त गोळा होतो. उद्धव ठाकरे जेव्हा बोलू लागतात, सांगू लागतात, तेव्हा देवेंद्र फडणवीस काय बोलतात त्यापेक्षाही विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल याच्यावरती आमचा विश्वास आहे. देवेंद्रजी फडणवीस हे काय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नाहीत किंवा विधानसभेचे अध्यक्ष नाहीत. आम्ही जेव्हा सांगतो की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, तेव्हा आमचं बोर्ड जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याकडे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आहेत अपात्रतेसंदर्भात, त्याचं पालन जर विधानसभा अध्यक्षाने तंतोतंत केलं तर देवेंद्र फडणवीस जे म्हणतात त्या बोलण्याला काही अर्थ आणि तथ्य अजिबात नाही. आणि हे देवेंद्रजींना पक्क माहिती आहे. पण शेवटी देखल्या देवा दंडवत ही एक मराठीमध्ये म्हण आहे, पण सूर्य मावळणार आहे. मला असं वाटतं की निर्णय घ्यावाच लागेल, 3 महिने पूर्ण होत आहेत. त्यांनी काहीही निर्णय घेतला तरी तो शिंद्यांच्या किंवा त्या सरकारच्या विरोधातच जाणार, कारण शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि त्यांचं खंडपीठ यांनी 3 महिन्यापूर्वी जे निर्देश दिलेले आहेत, ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे ऑब्झर्वेशन दिलेलं आहे ते बदलता येणार नाही. त्यांनी खरं म्हणजे 2014 आधी मोदी आणि त्यांच्या टीमने मनमोहन सिंग यांच्यावर मौनी बाबा म्हणून टीका करायला सुरुवात केली. मनमोहन सिंग मौनी बाबा आहे, मौन रत्न आहे. लेकिन देश में इतना कुछ हो रहा है और आज प्रधानमंत्री हमारे, आमचे प्रधानमंत्री हे सुद्धा मौनी बाबाचंच रूप धारण करून बसलेले आहेत. मनमोहन सिंगाच्या भूमिकेत ते गेले. आमची भूमिका अशी आहे की गृहमंत्री चर्चेला उत्तर देतील, काल त्यांनी सांगितलं की मी उत्तर देतो, ठीक आहे तुम्ही उत्तर द्या, पण देशाचा एक इतका मोठा भाग जळतो आहे, एक राज्य जळतं, एक राज्य हातातून जाताना दिसत आहे, अशा वेळेला तुम्ही काश्मीरवर बोलता मग मणिपूरवरती का बोलत नाही? काश्मीरच्या बोलण्यात राजकारण असतं, हिंदू मुसलमान, मग मणिपूरचं अशा प्रकारे हा हिंसाचार, हत्या, महिलांची नग्न धिंड हे तुम्हाला वेदना देत नाही का? काल अण्णा हजारे यांनी सांगितलं की मणिपूरमध्ये ज्यांनी गुन्हे केले त्यांना फासावर लटकावं, ही देशाची मागणी आहे.
खरं म्हणजे अण्णा हजारे यांनी प्रधानमंत्र्यांना सांगायला पाहिजे खडसावून की काय चाललंय म्हणून. अण्णाने जावं मणिपूरला, आम्ही त्यांच्याबरोबर जायला तयार आहोत. होय, आमचे आम्ही त्याकडे लक्ष देत आहोत. आप बताइए. बघा, मी त्या व्यक्तिगत वादामध्ये आम्ही पडत नाही. करून तरी मी त्याच्यावर बोलणार. मला प्रत्यक्ष घटनेविषयी माहिती नाही दिली. बघा, राजकारण आहे, मी तिथे उपस्थित होतो. त्यावेळेला सभागृहामध्ये आम्ही सगळेच होतो. त्यांना सभागृहातून निलंबित करावं असं कोणतेही वर्तन त्यांच्याकडून घडलं नाही. सभागृहात ते वेलमध्ये एकटेच आले नव्हते, त्यांच्यासह अनेक इतर खासदार होते. पण भविष्यात दिल्लीच्या सरकारच्या अधिकारांसंदर्भात जो अध्यादेश केंद्र सरकार आणू इच्छित आहे सर्वोच्च न्यायालयाला डावलून, तेव्हा होणारं मतदान, त्यात विरोधकांची संख्या कमी व्हावी म्हणून संजय सिंग यांना सरकारी रूपेनं राज्यसभा चेअरमनांनी दूर केलेलं आहे. रजनी पाटील आधीच बाहेर आहेत आणि आता संजय सिंग यांना बाहेर केलेलं आहे. काय नाही, जोड्या नाही या ना, जोड्या नाही या गृहमंत्री आणि प्रधानमंत्री. मी कुठे म्हणतोय, पण का मणिपूर हा एक राज्य जळत आहे. हत्या, महिलांच्या नग्न धिंड गाडल्या जात आहेत. तिथे सरकारच अस्तित्वात नाही आहे. त्या राज्यात हे कोण करत आहे? प्रधानमंत्री तिथे अद्याप जाऊ शकले नाही. मुख्यमंत्री हतबल आहेत, गृहमंत्री काही करू शकले नाही. अशा वेळेला मला असं वाटतं प्रधानमंत्र्यांनी आपल्या या देशातल्या एका राज्यात, सीमावर्ती राज्यामध्ये नक्की काय चाललं आहे आणि आपली काय भूमिका आहे हे प्रधानमंत्र्यांनी जर मागणी केली, बोलायला हवं. त्या चुकीचं काय? खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी पण तेच सांगायला पाहिजे. प्रधानमंत्री बोलतो आप होते काय आहे. टेबलवर डिस्कशन आणताना मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत पक्षाचं नाव घेतण्यात आलेलं नाही, भाजपच्या काय त्याच्यावर चर्चा बोलिये. ते त्या चुकीचं काय बोलले. शिवसेनेला पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेना फोडली. आम्ही फोडली असं देवेंद्रजी म्हणत होते. आम्ही हा सूड घेतला, बदला घेतला. मग राष्ट्रवादीचा बदला तुम्ही कशा करता घेतला? ते तुमच्याबरोबरच होते पहिल्यापासून. मेतकूट होतं ना, कूटनीती की मेतकूट, ह्याच्यावरती नक्की चर्चा झालेली. हा बोलिये. बात ऐसी है, विपक्ष कभी चर्चा से नहीं भागता, क्योंकि देश में विपक्षों को एक ही काम है, चर्चा करना. लोगों के सामने जो मुद्दे है वो लेकर आना, बात करना. तो विपक्ष को चर्चा से भागना. इतनी गंभीर घटना है, 3 महीने से इस देश का एक महत्वपूर्ण सीमावर्ती राज्य जल रहा है. हिंसाचार थमने की बात नहीं हो रही है, महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है, नेकेड परेड चल रही है, लोगों के सामने पूरा विश्व देख रहा है, यूरोपियन पार्लियामेंट में चर्चा हो गई है, यूनो से सवाल उठे जा रहे हैं. तो प्रधानमंत्री का ये कर्तव्य बनता है कि सदन में आइए और उसके ऊपर अपनी भूमिका देश के सामने रखिए. मन की बात जो करनी है वो संसद में आकर करे, सत्र चल रहा है, उसमें गलत क्या है आप बताइए. सर, आपके साथी संजय सिंह आम आदमी पार्टी के सांसद हैं राज्यसभा के, कल उनको पूरे सत्र की गलत तरीके से उनको निलंबित किया है और पूरा विपक्ष संजय सिंह जी के साथ खड़ा है. थैंक यू.
मेरा नहीं, उद्धव ठाकरे जी का। अच्छा, आपने लिया है। हाँ, तो उसमें उद्धव ठाकरे जी ने टारगेट जो है वो देवेंद्र फडणवीस के नहीं, किसी को टारगेट नहीं किया, तो किसी को नहीं। आप कल इंटरव्यू जब हो जाएगा आप देख लेना, अभी से ही देश में चर्चा शुरू है, उसका मतलब कुछ ना कुछ जरूर उसमें है। बात रखी है उद्धव जी ने, उद्धव जी को हमने ख़त्म किया, उनकी पार्टी ख़त्म की, ये जो बोलने वाले लोग हैं वो उनका इंटरव्यू का इंतज़ार कर रहे हैं, साक्षात्कार का इंतज़ार कर रहे हैं। चलिए, थैंक यू। बात ऐसी है भाई, कल देवेंद्र जी ने कहा कि एकनाथ शिंदे ही सीएम रहेंगे, ये उनके दिल की या मन की बात नहीं है, वो स्क्रिप्ट आया है दिल्ली से, वो कह दिया। लेकिन हमारा भरोसा जो है वो सुप्रीम कोर्ट के निर्णय के ऊपर है, हमें पूरा विश्वास है। सुप्रीम कोर्ट ने 3 महीने पहले जो बात कही है वो देखते हुए एकनाथ शिंदे के साथ 16 विधायक डिस्क्वालीफाई हो जाएंगे, ये देवेंद्र जी को भी मालूम है। लेकिन उगते हैं सूरज को नमस्कार करना, राजनीति में सब कुछ ये चलता है। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।